आजचा जो आपला ब्लॉग आहे तो सुरत दौऱ्याचा आहे. म्हणजे तुम्ही आपला केरलाचा ब्लॉग पाहिला असेल तर ही एक आर्टिस्टची लाईफ आहे अशी. आणि आर्टिस्ट प्लस ब्लॉगर, आर्टिस्ट प्लस ब्लॉगर ची लाईफ एकदम डेंजर आहे. तर भाई फायनली 7 तासाच्या प्रवासानंतर पोहोचले. 7 तासाच्या प्रवासानंतर मला वाटलेले 4-5 तास लागतील. तुफान रूम आहे, तुफान असा रूम आहे. आणि भाऊबाईने ना यश नवीन रोटो घेतलाय. त्या रोटोचं उद्घाटन मी करतोय. नवीन रोट आहे, पेनी बॅग नवीन रोट आहे. Are you ready? One side. अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे अशा 2 प्रोडक्ट बद्दल जे मार्केटमध्ये खूपच इफेक्टिव्ह आहेत आणि आपल्यासाठी खूपच जास्त युजफुल आहेत. त्यासाठी मामाअर्थने तुमच्यासाठी आणले आहेत असे 2 इफेक्टिव्ह प्रोडक्ट, ज्यांचं नाव आहे मामाअर्थ ऑनियन शॅम्पू विथ ऑनियन अँड प्लांट कॅरेटिन आणि मामाअर्थ ऑनियन कंडिशनर विथ ऑनियन अँड कोकोनट फॉर हेअर फॉल कंट्रोल. तर या प्रोडक्टबद्दल सांगायला गेलो तर हे प्रोडक्ट डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहेत, फ्री फॉर हार्मफुल केमिकल, म्हणजे हार्मफुल केमिकलपासून सेफ आहेत, पॅरेबिन आणि सिलिकॉन फ्री आहेत आणि तसेच ऑल हेअरसाठी सुटेबल आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये हे इझिली यूज करू शकता. आणि या शॅम्पूमध्ये आहे ऑनियन आणि प्लांट कॅरेटिन जो आपल्या केसांना स्मूथ अँड शाईन करून आपल्या हेअर फॉलला कंट्रोलमध्ये ठेवतो. आणि यामध्ये आहे सल्फर जे आपल्या हेअर ग्रोथला प्रमोट करून आपल्या केसांना नरिशमेंट प्रोव्हाइड करतो आणि स्ट्रेंथ हेल्थ प्रोव्हाइड करतो. मामाच्या ऑनियन कंडिशनर सोबत आहे ऑनियन आणि कोकोनट जे आपल्या केसांना खूपच जास्त नरिशमेंट प्रोव्हाइड करतो, ज्यामुळे आपले हेअर्स आहेत ते सॉफ्ट शायनी आणि मॅनेजेबल होतात. हा जो शॅम्पू आहे याचे की इन्ग्रेडियंट्स आहेत ऑनियन आणि प्लांट कॅरेटिन. याचे खूपच जास्त फायदे आहेत. आणि हा जो कंडिशनर आहे याचे इन्ग्रेडियंट्स आहेत ऑनियन आणि कोकोनट, याचे सुद्धा खूप जास्त फायदे आहे. तर हे 2 प्रोडक्ट मी आता तुम्हाला यूज करून दाखवतो. हे बघा, यूज केल्या केल्या तुम्हाला लगेच या शॅम्पूचा इफेक्ट जाणवेल. आणि तुम्हाला वाटत असेल यामध्ये ऑनियन आहे तर याचा स्मेल येत असेल ऑनियनचा, तर असं काहीच नाही आहे. मामाअर्थने यावर खूप चांगल्या रीतीने काम केलं आहे, म्हणजे खूप खूप छान असा फ्रेग्रन्स येतो याच्यामध्ये. आणि तुमच्यासाठी हे प्रोडक्ट अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल तसेच मामाच्या ऑफिशियल ॲप आणि मामाच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही मामाचा ऑफिशियल ॲप डाउनलोड केला तर जो मामाच्या ऑफिशियलवर सर्वात अगोदर सेल लागतो तो सर्वात अगोदर तुम्हाला कळेल. आणि जर तुम्ही माझा हा कूपन कोड यूज कराल तर तुम्हाला या कूपन कोडवरती 20% डिस्काउंट सुद्धा भेटू शकतो. आणि हा माझा कूपन कोड फक्त मामाअर्थच्या ऑफिशियल ॲप आणि ऑफिशियल वेबसाईटवरच अवेलेबल असेल. आणि आता तुमच्यासाठी मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट ऑफलाईन स्टोअरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, म्हणजे मामाअर्थचे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही आता ऑफलाईन स्टोअरमध्ये सुद्धा परचेस करू शकता. आणि मामाअर्थ एक प्लास्टिक पॉझिटिव्ह इंडियन ब्रँड आहे, म्हणजे जेवढं प्लास्टिक यूज करतात त्यापेक्षा अधिक प्लॅस्टिक हे लोक रिसायकल करतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मामाअर्थने एक चांगलं इनिशिएटिव्ह घेतला आहे, म्हणजेच तुम्ही मामाअर्थचा कोणताही प्रोडक्ट ऑर्डर कराल तर ते त्या ऑर्डरला लिंक करून त्या जागी ट्री प्लॅन करतात. आणि मामाअर्थने 2025 1 मिलियन ट्री प्लॅन करायचा इनिशिएटिव्ह घेतला आहे, तर ही सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आहे. तसेच सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे. आणि या प्रोडक्टची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आत्ताच जाऊन ऑर्डर करा मामाअर्थ ऑनियन शॅम्पू आणि मामाअर्थ ऑनियन कंडिशनर.
जय हिंद, जय महाराष्ट्र। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील लेखाकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आता तुम्ही टाईम पाहिलात, मगाशी किती वाजलेत? तेव्हा 4:30 काहीतरी समथिंग वाजले होते, आता प्रॉपर 5 वाजतात आहेत। आणि सकाळी उठलो आहे, आजचा जो आपला ब्लॉग आहे तो सुरत दौऱ्याचा आहे। म्हणजे तुम्ही आपला केरलाचा ब्लॉग पाहिला असेल, जे आपण फ्लाईटने गेलो होतो केरलाला, आणि बाबाभाई वगैरे आपण सर्व होतो, बाबाभाई, जेंगो, आजय वगैरे, उम्या, असा सर्व ग्रुप होता आपला। आणि तोच ग्रुप आज आहे, म्हणजे खूप महिन्यानंतर ढोल त्रिजर साजिद अहमदभाई यांच्यासोबत शो आहे, बाबाभाईचे ऑर्गनायझर म्हणजे बाबाभाईच्या टीमसोबत। तर त्या शोला आज आपल्याला जायचं आहे, आणि त्यासाठी उठलं आज सकाळी एवढ्या लवकर 5 वाजता। म्हणजे आता जे शेड्यूल चालू आहेत ना, ते सगळे असेच चालू आहेत, सगळे सकाळ सकाळ उठायला लागते लवकर लवकर। आणि तर असाच आजचा आपला ब्लॉग असणार आहे सुरत दौऱ्याचा। आणि आता फ्रेश वगैरे झालो आहे, आणि हे बघा फ्रेश वगैरे होऊन बसलो आहे, बाबा तिकडे होते, आणि बघा 5 वाजलेत। ही फ्रेम बघा, मालवणवाली फ्रेम लावले, फ्रेम करून लावले आपल्या वॉलवरती। अजून फ्रेम येणार आहेत तिकडे, म्हणून त्या 2-3 जागा खाली ठेवलेत। आणि इथं मध्ये येणार आहे आपला तुमचा आणि आमचा सिल्वर प्ले बटन। तर आता इकडं गाडीने जायचं आहे, टेम्पो ट्रॅव्हलर बस आहे, त्या बसने जायचं आपल्याला सुरतला। तर आजचा ब्लॉग असाच होणार आहे, तर आज शेवटपर्यंत सोबत राहा आणि आज सुरतचा ब्लॉग एन्जॉय करा। आता निघतो घरातून, बाहेर जातो आणि बघूया बाहेर जाऊन माहोल काय आहे। भाई सामान बघा, सामान सामान बघा किती आहे। 4 ऑटो 4 कॉन्सेट ना, अजून यायचंय सामान, अजून गीता या माणसाला फोन लावतो, एक तासानंतर येते। तुम्हाला आठवतंय का आपण केरला जाताना पण इकडेच थांबलो होतो, मी इकडनं सामान घेतलेलं जेंगोच्या घराच्या इकडनं, इकडे टॅक्सी लोड केलेली, आणि इकडनंच आपण केरला, कुठे गेलेलो केरला आपण? तिरुवनंतपुरम। तर आता पण तिरुवनंतपुरमला नाही, आता सुरतला जायचं आहे, मगाशी सांगितलं तुम्हाला। बघा यांना अजून हे सामान सगळं ना लोड करायचं आहे इथं वरती बसवरती, आणि बस आपल्या इकडचीच आहे, आपण जिकडे राहतो ना त्याच बिल्डिंगमधली बस आहे, तर ओळखीचे आहेत, तर हीच बस घेऊन चाललो आम्ही। आणि भाई मी तुम्हाला खरं सांगतो, अक्षरशः ना मी ब्लॉग एडिट करत होतो, आणि ब्लॉग एडिट करून झाला किती वाजता माहिती आहे काय, 1-3 वाजता एडिट करून झाला पूर्ण प्रॉपर, आणि अपलोडला टाकला आणि डायरेक्ट झोपलो मी, 3:15 वाजता झोपलो, आणि लगेच 4:30 वाजता उठलो। बाबाभाई वगैरे हे लोक झोपलेच नाही, ते लोक जागेच होते, तर ह्यांनी मला येऊन डायरेक्ट 4:30 वाजता उठवलं येऊन, म्हणजे किती वेळ झोपलो विचार करा फक्त। तर ही एक आर्टिस्टची लाईफ आहे अशी, आणि आर्टिस्ट प्लस ब्लॉगरची लाईफ एकदम डेंजर आहे, म्हणजे काहीच आराम नाही। एका फक्त आर्टिस्ट असतो त्याला तरी आराम भेटतो, म्हणजे शो वाजून आला का डायरेक्ट झोपायचं, काय एडिटिंग विडिटिंगचा झंझट नाही, काय त्याचा झमेला नाही। हे आमचं कसं आहे, शो पण वाजून या आणि रात्रभर एडिटिंग पण करा, रात्री कुठं एडिट करतो तेव्हा तुम्ही 12:30 वाजता आपले ब्लॉग बघता, तर हे असं असतं पूर्ण। तर जो आता मी याच्या मागचा एक मालवणचा लास्ट पार्ट होता, तो आता मगाशी 3 वाजता एडिट करून वगैरे 3:30 वाजता अपलोड झाला तो ब्लॉग, आणि तो 12 वाजता दिसणार सगळ्यांना, तो 12 वाजता दिसतो सकाळी, म्हणजे त्याच्या मागची मेहनत असे
की कधी कधी मी तर 11 रात्री जो ब्लॉग अपलोडला टाकतो ना, म्हणजे काय बोलतात त्याला, एक्सपोर्टला टाकतात ना, आणि एक्सपोर्टला टाकलं मी डायरेक्ट झोपून जातो, ते डायरेक्ट माझे सकाळी 11 डोळे उघडतात. म्हणजे एक लक्षात असं की अरे मला ब्लॉग अपलोड करायचा वगैरे, तर त्यामागे एवढी मेहनत असते, खूप मेहनत असते ब्लॉगच्या मागे ना, खूप मेहनत असते. पण मी एवढी मेहनत करेन कारण माझ्या मागे तुमचा सपोर्ट आहे, माझ्या प्रेक्षक माईबापांचा सपोर्ट आहे, जे तुम्ही माझी फॅमिली आहात ती मला नेहमी एवढं सपोर्ट करते, म्हणून मी त्यासाठी एवढं कष्ट करतो आणि एवढी मेहनत करतो. तर असाच सपोर्ट करत राहा नेहमी. तर हे सामान वगैरे पॅक होईल आता थोडा वेळ, बघा अजून सामान आणलं आहे, अजून सामान आणलं आहे भाई. स्टँड आहे, स्टँड आहे. चला हे सामान लोड होईल नंतर थोड्या वेळाने, फुरसतमध्ये हाय अजून निघायचं आहे. त्या तुतुल पुतुल आपला भाऊ बँकॉक, बँकॉक वरून आला, बँकॉक वरून आला आपला भाऊ. दूध आहे, एक दूध देणार, पाच चाय फुल दूध द्या काय, एक फुल दूध चार आपला पेपर. भाई दूध पिवा सका सकाळी मस्तपैकी, दूध पिवा सका सकाळी मस्तपैकी. गणपती बाप्पा मोरया, नयाल मूर्ती मोरया, साईनाथ महाराज की जय. चला तर सुरुवात करू आपल्या सूरत दौऱ्याच्या, चला या प्रवासाला. आता दोन तीन स्टॉप घ्यायचे आहेत, साजिद भाई अहमद भाई वगैरे आहेत, त्यांना पण घ्यायचं आहे, त्यांना घेऊन म्हणजे त्यांना तर मुलुंडला घ्यायचं आहे. आता डायरेक्ट गाडीमध्ये सुडकी मारणार, डायरेक्ट झोपणार. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या गाडीमधला काय सीन आहे, डायरेक्ट झोपणार. आपला भाऊ बँकॉक माहितीये ना, आठवत आहे ना तुम्हाला, शिवासला रे तो जेठालाल. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, A few inches later. उतरायची दांडल, उतरायची दांडल. बॅग वगैरे काढूया, पुढच्याच मध्ये बोलूया. भाई हॉटेल बघा, हॉटेल बघा, तुफान हॉटेल आहे, तुफान हॉटेल आहे. गेले गेले, हे बे हे पकड ना जरा, ब्लॉग शूट कर. तर भाई फायनली 7 प्रवासानंतर पोहोचले, 7 प्रवासानंतर. मला वाटलेलं 4-5 लागतील, बट 7 लागले. आणि आपण सर्वांना ना फुरसतमध्ये भेटू, साजिद भाई पण आले, अहमद भाई पण आले, पण आपण भेटलो नाही त्यांना, फुरसतमध्ये भेटूया. आज आपण रूममध्ये जाऊया. आता बोले बेटा मस्ते नाही, साजिद भाईचा मुलगा अहमद. आता आम्ही जेवायला बसलो, 3 आले, आणि मी सकाळपासून काय सुटच नाही केला जास्त, कुठं उतरलो कुठं काय केलं, कारण मी डायरेक्ट गाडी झोपून गेलो. तुम्हाला माहितीच आहे की गाडीत डायरेक्ट झोपतो. बाकीचे सगळे उतरले होते नाश्ता वगैरे करायला, तेव्हा मी उतरलेलो वॉशरूमला वगैरे, पण मी शूट वगैरे नाही केलं. मी बोललो डायरेक्ट पोहोचल्यावरती शूट करू. तर 7 पोहोचलो आम्ही, 7 आम्ही बघितलं सकाळी कधी निघालो आहे. आत्ता 2:30 आम्ही इथं पोहोचलो, आणि आता 3 झाले तर जेवायला बसलो आहे. हे दोघं सेम सेम टी शर्ट घालून बसले रे बघ. आता तुम्ही याच्यामध्ये एक पोरगा ओळखा, गटात न बसणारा पोरगा आहे, तो कसा आला का काम धंदा ना काय नाही, बघा नीट वागा.
नीट ओळखा ओळखला काय बहुत चला पण आता मस्त पैकी जेव्या वन साइड जेवायला या जेव्या मस्त पैकी नाईन टू थ्री. तर आता खूप सारं जेवल्यानंतर भाई एवढं जेवलो ना आता तुफान मिल्कशेक आईस्क्रीम जेवल्यानंतर फुल तुफान तुफान मध्ये आणि आता रूम रूम बघा आता आपले आता रूम मध्ये जाव्या डायरेक्ट रूम दिलेत आपल्याला आणि लगेच निघायचं काय रूम मध्ये रूम दिलेत म्हणजे काय असं आराम करायला दिलेत रेडी व्हायला दिलेत 9 2 3 बघा हे दांडल बघा दिली तिसऱ्या वेळा सारखं खुश आहे की नाही तुफान रूम आहे तुफान असा रूम काय लाईट लाव लाईट भाई व्ह्यू बघा व्ह्यू बघा नवव्या माळ्यावरनं व्ह्यू नवव्या माळ्यावरनं व्ह्यू आहे नवव्या माळ्यावरती आपल्याला रूम दिलाय आणि आपली सामान्याची बस बघा दिसते का तुम्हाला हे बघा बस आणि काय गादी आहे भाई आणि आता चला थोडासा आराम करतो आराम करून भेटतो कारण लवकरच निघायचं आम्हाला जास्त आराम करायचा नाही म्हणून 10-15 मिनिट अशी डोळे बंद करून झोपतो जरा आराम करतो तर भेटूया जरा फ्रेश झाल्यानंतर डायरेक्ट फ्रेश झाल्यानंतर भेटूया भाई जसे डोळे बंद केले तसाच लगेच मेसेज आला अहमद भाईचा आणि सांगितलं की 15-20 मिनिट वेळ निघाले काय आपण को साऊंड बॅलेन्सिंग केले तर मी तुम्हाला मगाशी बोललो की रेडी होऊन भेटूया बट रेडी नाही झालो कारण ते बोलले की परत आपल्या रूम वरती यायचं आहे तर ते बोलले की रूम वरती यायचंय पण रिटर्न रूम वरती यायचंय साऊंड चेकिंग करून साऊंड बॅलेन्सिंग करून तर आता जाऊया आपण लोकेशनला आणि साऊंड बॅलेन्सिंग करूया साऊंड बॅलेन्सिंग करून पुन्हा येऊया आपल्या लोकेशनला चलो बघा 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 याला बघा लोकेशनला जाऊया तिकडे वाजवत तिकडे वाजवत भाई सोलो मारा अभी बोलू नाही हाय 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 त्या पण इथे नाही तिकडे रूमवर आहे भाई आणि भाऊबाई यांनी ना यश नवीन रोटो घेतलाय त्या रोटोचं उद्घाटन मी करतोय
माझा रोटो इथे आहे. बघा रोटो, बघा नवीन रोटो, बघा उद्घाटन आपल्या हातातून आला. बटाट्या ना बटाट्या यश आमचा माझा लहान भाऊ तो कधीपासून आहे माझ्या सुरतला. मला वाटतंय एक का तीन तारखेला गेलाय, तीन तारखेपासून गेलाय, अजूनपर्यंत तो इकडे आहे. हा बघा स्टेज. बघा स्टेज, हा स्टेज ना हा खालचा ग्राउंड हा स्टेज इकडे पूर्ण. हा बघा स्टेज इकडे पूर्ण, चार रोटो चार कॉन्सर्ट, एक दोन तीन चार, माझा तो तिथे कॉन्सर्ट मागे चार कॉन्सर्ट चार रोटो. पॅकअप पॅकअप पॅकअप, नाही नाही साऊंड बॅलेन्सिंग पॅकअप. हा दादा परत लगा मेरा मजाक, कैसे लगा मेरा मजाक. हॅपी दिवाळी. भाई काय खर्च काढतात ना भाई. बघा असं वाटत कबड्डीची मॅच चालू आहे आतमध्ये. हा कबड्डीच्या मॅचला असो ना तो वाला मैदान वाटतो आतमध्ये. ज्यूस तर मारून जाऊ, एक एक ज्यूस ज्यूस तर मारून जाऊ एक एक. हा आता रूम वरती चेंज करायला, चेंज करून परत इकडे. आठ साडेआठ वाजता चालू करायला टाइम दिला, आता पावणे सात झाले, तर चेंज करूया आणि पुन्हा एकदा येऊया आपल्या स्टेजवर. बाय रेडी वन साइड, सगळे इथं काळे कावळे झालेत, टॉप टू बॉटम काळे कावळे सगळे, टॉप टू बॉटम. आणि इथं आपण पण काळे कावळेत. आता जरा दोन तीन फोटो काढतो मस्तपैकी आरशावरती आणि निघायचे आता आपल्याला. वाजत भाऊ किती आले, टाइम नाही दिसत आहे. चला रेडी झालोय, आता डायरेक्ट आपण जाऊ आपल्या लोकेशनवर आणि जरा तिथे गिचळू काहीतरी खायला वगैरे. जरा लोकेशनवर जरा राऊंड मारू काय नाही. चला चला अरे आपण जायचं पहिले, पहिले ते जाणार, पहिले आपण जायचं की ते जायचं. चालू चालू
सो मच एवरीवन, खूब मजा आवी साजिद भाई, साजिद भाई, सो डोंट वरी। अरे चालू करो चालू, तमे यार बड़ी क्या है ना, तमन देखा या नहीं? सो मम्मी गा से हम हुई से ले मम्मी बाबा नो वारो पछी पहला भाई आता अहमद भाई ने आम्हाला सूट दिले, छू बोले छू बोले खाण्यासाठी, तर आता सुटतो मस्त पैकी। कलवंत काय गाणला बोलणार आहे? सुटायचं आहे भाई, आजचा व्हिडिओग्राफर जो आहे तो आपला भाऊ आहे, खास करून भावाला त्यासाठी आणलाय, तर आपला भाऊ वन साइड आहे, वाजवायला आलाय, फ्री टाइम होता म्हणून मी व्हिडिओ काढला, आपल्या या भावाने व्हिडिओ काढला म्हणून तुम्ही बघू शकलात जे आम्ही वाजवलं, जे काय वाजवलं ते आता पॅकअप झालंय आमचं, आता जेवायला आलोय। आणि बशीर भाईचा बोरगा, बशीर भाई नाजीम, रमान भाई एक नाजीम लंगा एक नंबर, मराठी 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 नाही, कसा वाटला कसा वाटला तुला? एक नंबर रमान भाई, मस्त वाटला, एक नंबर मध्ये शंभर, शंभर मध्ये शंभर, शंभर मध्ये शंभर। चला आता जेव्या जेव्या मला पावाला त्या त्या काय रे बघ ही जाडे खालची खालची जाडे ही घ्या तुझी तर भाई, तर फायनली निघालो आता, म्हणजे मगाशी तुम्ही बघितलं जेवायला गेलेलो, जेवे जेवेपर्यंत आम्हाला एक तास गेला, म्हणजे पॅकअप वगैरे झालं जेवायला गेलो आणि एक तास आम्ही असं टाइमपास करत बसलो आणि हे सगळं सामान वगैरे पॅक केलं, ते पॅक करून आता हे सामान आता आम्ही बसवरती लोड करतोय। आणि इथं माहोल पण बघा, मागे सगळं आहे ना, पूर्ण पॅकअप आहे, ओके समजा, हा चेंज नाही केला अजून, म्हणजे चेंज करायचं आहे, तुम्हाला मगाशी बोललो चेंज करून भेटूया, पण आता हे सामान आम्ही लोड केलं वरती, म्हणजे आपले भाऊ करतात, आम्ही तिकडनं मागून सामान वरती ढकललं, आपले भाऊ सामान लोड करतात आहेत वरती। आणि आता शो असा होता, एकदम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा। आणि साजिदभाई अहमदभाई यांच्यासोबत मी दुसऱ्यांदा वाजवलं, दुसऱ्यांदा वाजवलं, म्हणजे एकदा केरला तर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल, नसेल पाहिला आपल्याला माहिती नाही, त्याचे पण तीन पार्ट बनले होते, फ्लाईटने वगैरे गेलेलो, तर त्याची मी लिंक टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये, तर तो पण बघून घ्या। आता फक्त निघायचं आहे घरी जायला, तर आता काय नाही, ब्लॉग एंड करायसाठी मी इकडे आलो आहे, एंड करायसाठी तुमच्याशी बोलतो आहे, कारण की आता गाडीमध्ये जाणार, आता आहे ना एक वाजलं प्रॉपर एक, आणि निघे निघेपर्यंत आता दीड वाजतील, दोन दीड तर वाजतील, कारण सामान भरतात आहेत। आणि आता निघालो का आम्ही 7-8 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचू, कारण 6-7 तासाची रनिंग तरी आहे आता इकडनं सुरतवरनं मुंबई। तर असा झाला आजचा ब्लॉग, आणि हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप प्रेम तुमचं आत्तापर्यंत मिळत आलं आणि यापुढेही मिळू द्या। आणि मेन गोष्ट म्हणजे 100K साठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद, एवढं कधी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं, खरंच खूप भारी वाटलं की 100K माझ्यासारख्या मुलाचे झाले, खरंच धन्यवाद यासाठी, असंच प्रेम कायम राहू द्या आणि नेहमी असू द्या माझ्या पाठीशी। तर चला आता आम्ही निघतो, आम्ही आता निघेल, मी चेंज करायचं चेंज करतो, गाडी काढायची निघूया डायरेक्ट आणि सकाळी पोहोचेल घरी। तर चला हा ब्लॉग मी आता इथंच एंड करतो असं जाहीर करतो, आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या जाबूकाल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, टाटा खतम, बाय बाय, टाटा गुड बाय, गया।